Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn very important theorem of standard 10 for board exam la yenyasathi 99.99 guarantee yapurvi barach ves alela ahe ani parat yenyachi shakyata asa theorem apan bagnar ahe. Sarvat important theorem Pythagoras theorem. Pythagoras theorem madhe kay mhanto, in a right angle triangle the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. बा विद्यार्थी मित्रों के हे जर चैनल तुम्हाला आवडत असेल तर याला सब्सक्राइब करा, लाइक करा आणि शेयर करा कि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ काय झाला पोहोचला पाहिजे कि ज्यांच्या ज्यांना परीक्षेमध्ये त्यांच्या आयुष्यासाठी त्यांना फायदा होईल. बरं, अथवा इन अ राईट अँगल ट्रायंगल परत बघा काय करायचं, आपलं ॲनालिसिस करायचं काय दिलेलं आहे. इन राईट अँगल ट्रायंगल पायथागोरस थेरम आपण 7-8 पासून यूज करतो आहे, 7-8-9, पण त्याचा जो प्रूफ आहे आपण युक्लिड्स काय बघतो आहे, युक्लिड जॉमेट्री बघतो आहे, त्याचा आपल्याला काय करायचं थेरॉटिकल प्रूफ आपल्याला द्यायचं आहे. यापूर्वी आपण त्याचं काय केलेलं आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रॅक्टिकली आपण तो काय केला प्रूव्ह केलेला आहे, फक्त आता आपल्याला काय करायचं आहे त्याला की थेरॉटिकली म्हणजे विथ थेरी आपल्याला त्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. मग आता बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. इन अ राईट अँगल ट्रायंगल पहिल्यांदा काय आपल्याला, इन अ राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर, दिस इज राईट अँगल ट्रायंगल, राईट पी क्यू आर. व्हॉट इज वन अँगल इज राईट अँगल, द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस, स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. काय आता गिवन इन ट्रायंगल ए बी सी, सॉरी इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू आर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. टू प्रूव काय प्रूव करायचं आपल्याला, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर, इज़न्ट इट. काय प्रूव करायचं आपल्याला, पी आर स्क्वेअर, दिस इज हायपोटेनियस, द साईड अपोजिट टू राईट अँगल इज नोन ॲज हायपोटेनियस, पी आर स्क्वेअर, रिमेनिंग टू साईड्स अदर टू साईड्स इज पी क्यू स्क्वेअर अँड क्यू आर स्क्वेअर. बरं, इथे आपण एक काय करणार आहे, कन्स्ट्रक्शन करणार आहे. कन्स्ट्रक्शन काय करतो आपण, हे आपल्याला हेल्पफुल आहे की जे आपल्या प्रूफ करण्यासाठी आपल्याला काय करणार आहे मदत करणार आहे. ड्रॉ सेगमेंट क्यू टी परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस पी आर. इथं काय करतो आपण, आता आपण सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल बघितलं आहे, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं प्रूव्ह करायचं. आता बघा, ड्रॉ सेगमेंट क्यू टी, क्यू टी काय केले पी आरला आपण काय केले परपेंडिक्युलर केले, ड्रॉ केली प्रूफ. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल बघितलं आपण की दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर विथ ओरिजिनल ट्रायंगल अँड सिमिलर विथ इट सेल्फ, सेम आपल्याला तेच करायचं आहे. पहा, इन इन फिगर इन ट्रायंगल पी टी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू आर, विच वन पी टी क्यू अँड पी क्यू आर, व्हॉट यू गेट अँगल पी टी क्यू, अँगल पी टी क्यू अँड अँगल पी क्यू आर इच ऑफ 90, अँगल अगेन टी पी क्यू, बघा टी पी क्यू ह्या लहान ट्रायंगलला पण आहे आणि लार्ज ट्रायंगलला पण, बरोबर अँगल टी पी क्यू कॉन्जुगेट विथ आर पी क्यू और क्यू पी आर कॉमन अँगल, देअरफोर बाय ए ए टेस्ट ट्रायंगल पी टी क्यू सिमिलर विथ पी क्यू आर, राईट. आता इथे आपल्याला एक काय करायचं पी क्यू, समजा पी क्यू मॅनेज करू शकतो आपण, इथं काय आता
PQ triangles are similar, then their corresponding sides are in proportion. PQ is called PR, right? Again, we have to manage PQ. So PT by PQ. काय केलं? PQ, then PR, right? Again, I need PQ here. कारण का आपलं PQ स्क्वेअर घ्यायचं बरोबर. मग काय PQ जर इथं घेतला तर वरती काय PT, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. ही स्टेप महत्त्वाची. सो PQ स्क्वेअर इज इक्वल टू PT इंटू PR. इक्वेशन वन. PQ स्क्वेअर इज इक्वल टू काय PT इंटू PR, अथवा सिमिलरली वी हॅव काय राहता अँगल ट्रायंगल क्यू टी आर इज सिमिलर विथ पी क्यू आर. ट्रायंगल क्यू टी आर क्यू टी आर 90, पी क्यू आर 90, आर इज कॉमन अँगल, राईट. सिमिलरली वी हॅव किंवा वी कॅन शो दॅट. आता सेकंड आपल्याला काय पाहिजे? क्यू आर. क्यू आर मॅनेज करायचं आहे. देअरफोर क्यू आर इकडे काय पी आर, इकडे क्यू आर. सो टी आर अपॉन क्यू आर इजंट इट. बघा क्यू आर इकडे काय पी आर. आता इथे क्यू आर पाहिजे मला, म्हणून मी इथं काय टी आर करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. पाठ करायचं नाही, नीट लक्ष द्या. क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू टी आर इंटू पी आर. आता काय ॲड वन अँड टू. ॲड इक्वेशन वन अँड टू. वन अँड टू ॲड करायचं आहे. पी क्यू स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर प्लस ॲडिशन ऑफ लेफ्ट साईड. पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. इकडे काय पी टी इंटू पी आर प्लस टी आर इंटू पी आर. इजंट इट. अथवा काय काय पी आर बा पी आर पी आर कॉमन आहे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय पी टी प्लस टी आर. पी टी प्लस टी आर. पी आर कॉमन, पी टी प्लस टी आर. व्हॉट इज पी टी प्लस टी आर? सो दिस इज अगेन पी आर. व्हाय? पी टी आर. अँड देअरफोर we get PR square, that is PQ square plus QR square is equal to PR square proved. Okay.